दसऱ्याचं निमित्त आहे ते दसरा मेळाव्याचं आणि या निमित्तानं शिवसैनिकांचं शिवसेनेवरचं खरं प्रेम दाखवण्याचा सुद्धा आजचा दिवस असतो. गेल्या 25 वर्षांपासून पुण्यातल्या दौंड तालुक्यातल्या मोहन यादव हा शिवसैनिक आपल्या गाडीवरून शिवसेनेचा प्रचार करतोय आणि त्याच्या संपूर्ण बाईकवर बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे यांचे फोटो आहेत. धनुष्यबाण आणि स्वतः भगवे कपडे परिधान केलेले मोहन यादव जिथे जिथे शिवसेनेची मोठी सभा असते त्या त्या ठिकाणी ते आपली ही गाडी घेऊन जात असतात आणि याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील यांनी. गेल्या अनेक वर्षांपासून तुम्ही ज्या ज्या ठिकाणी शिवसेनेची सभा असेल त्या ठिकाणी अशा प्रकारची गाडी घेऊन येतात, परंतु यंदा मात्र वेगळं महत्त्व आहे कारण शिंदेगट फुटून गेलेला आहे, शिवसेना संकटात आहे असं बोललं जातं. काय मनात भावना आहे? नाही, संकटात आहे म्हणूनच मी म्हणतो की उद्धव साहेबाला कोणी नावं ठेवू नये, त्यांच्या कुटुंबाला ठेवू नये. बाळासाहेब ठाकरे हे भारतात एक नंबरचे म्हणजे साहेब होते, पण हे आता ही लय बोलायला लागले त्यांना, तर हे मला पटना म्हणून मी असं ठरवलं आमच्या कुटुंबानेच सर्व महाराष्ट्र भिजवून काढायचं आणि परत उद्धव साहेबांना मुख्यमंत्री करून दाखवायचंच. 40 गेल्या 100 कसे आमदार होतील ती बघणार मी. आता गाडीवर शेअर लिहिला मी, ती पाठीमागे साहेबांना म्हणलं तुम्ही वाचा, म्हणले मी वाचतो. मी म्हणलं तुम्ही म्हातारा झालाय, मला म्हणले काय बोलतो, म्हणले वाचतो वाच काय मोहन, हां चाकू क्या मारती आंख मार के देख, श्री बाळासाहेब की गाडी आहे तो नजर लगा कर देख. अक्षरशः साहेबांना म्हणजे काय करावं काय बोला. मला मी विचारलं त्यांना मुंबईमध्ये एक नंबर शिवसेना आहे साहेब, माझ्यासारखा फक्त दाखवा. हे बघा चावी मी त्यांना म्हणलं तुम्ही चावी तुमच्या हातानं चावी द्या. काय म्हणले मोहन 46 वर्ष माझ्या शिवसेनेला झालं पण तुझ्यासारखा पहिल्यांदा बघतोय. मला बस आता मरेपर्यंत मी शिवसैनिकांची शान राखणार म्हणजे राखणारच, कधी वायाला जाणून देणार नाही, शिवसेनेचं नाव कधी खराब करणार नाही. आम्ही कुठं असलं ना तरी मी येणारच. बघा शिवसेनेला एक बळ देण्याचं, शिवसैनिक कशा प्रकारचा असावा, शिवसैनिक निष्ठावंत कशा प्रकारचा असावा, एक असं एक मूर्तिमंत उदाहरण म्हणजे मोहन यादव. व्हिडिओ जर्नलिस्ट संदेश बायकरसह कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई. बहिणाबाईंची जात्यावरची ओळ म्हणजे